जयंत पाटलांनी हे युद्ध जिंकलं आणि एखादा बोर्ड जर त्यांच्या नावाचा सेनापतीचा लागला तर रोहित दादाला काय त्रास होतोय. मग सन्मान तर राहिला बाजूला, परंतु आता जयंत पाटील कसे बाजूला जातील याच्याकरता जर रोहित दादा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं की अवघड आहे ते. आणि एवढ्या मोठ्या नेत्याला जर एखादा लहान मुलगा कोण काहीतरी बोलत असेल तर तो दुखावलाच जाणार. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी दमदार कामगिरी केली, आपला पुतण्या सोडून त्यांना गेला, त्यावर त्यांनी मात करत 8 खासदार आपले निवडून आणले. मात्र हे यश सगळं पाहत असताना त्यांच्या नेत्यांमध्येच एक वाद पाहायला मिळतो. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये एक सुप्त वाद हा व्यासपीठापर्यंत आता पोहोचलेला आहे. पुण्यामध्ये एक बॅनर लागलं, त्यामध्ये सेनापती म्हणून असा उल्लेख जयंत पाटलाचा केला आणि त्यावरूनच हा वाद खरा म्हणजे सुरू झाला आणि त्याचा वाद हा नगरपर्यंत पाहायला मिळाला. नेमकं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर माझ्यासोबत आहेत. भाऊ काय सांगाल, तुमच्यासोबत गेले अनेक वर्ष तुम्ही जयंत पाटील यांच्यासोबत काम केलेलं आहे, आता त्यांचा सेनापती असा उल्लेख बॅनरवर पुण्यातच झाला आणि त्यावरून हे सगळं पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहायला मिळत आहेत, तुम्हाला असं खरंच वाटतं का जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये खरंच आता हे प्रदेशाध्यक्षपद असेल किंवा वेगळी काही वर्चस्वाची लढाई सुरू आहे? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जो युद्ध जिंकतो तो सेनापती असतो. जयंत पाटलांनी हे युद्ध जिंकलं आणि एखादा बोर्ड जर त्यांच्या नावाचा सेनापतीचा लागला तर रोहित दादाला काय त्रास होतोय की अरे बाबा, एखाद्या माणसाला श्रेय द्यायचं काम तुम्ही करायला पाहिजे ना, जे आता तुमचे पक्षाध्यक्ष म्हणून काम बघतायत. 8 सीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. छत्रपती शिवरायांच्या कालावधीमध्ये एखादी जबाबदारी एखाद्या ह्याला दिली, सेनापतीला, सुभेदाराला, आणि त्यांनी ते युद्ध जिंकल्यानंतर त्याचा बहुमान व्हायचा, त्याचा सन्मान व्हायचा. मग सन्मान तर राहिला बाजूला, परंतु आता जयंत पाटील कसे बाजूला जातील याच्याकरता जर रोहित दादा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं की अवघड आहे ते. आणि एक जयंत पाटील हे या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, त्यांना आदरणीय राजाराम बापू पाटलांची परंपरा आहे, आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना मार्गदर्शन सातत्यानं केलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या नेत्याला जर एखादा लहान मुलगा कोण काहीतरी बोलत असेल तर तो दुखावलाच जाणार ना, एक लक्षात घ्या. आणि ह्या दुखावल्याचे परिणाम हे तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतील. माझी तर त्यांना विनंती की आहे, तुम्ही दादांच्या प्रभावामध्ये तुम्ही जयंत पाटलांनी यावं, त्यांना चांगल्या पद्धतीचा सन्मान हा राष्ट्रवादीमध्ये दिला जाईल. आणि मला तर वाटलं की पूर्वीच ते आले असते, ज्यावेळी दादांनी इकडं संपूर्ण या वातावरणामध्ये दादा होते त्याचवेळी असलं असं वाटलं होतं की जयंत पाटील येतील म्हणून. परंतु असं राजकारणामध्ये थोडंसं पुढे मागे होत असतं. परंतु काही जण म्हणतात की अजून ते म्हणले की अजून 4 महिने थांबा, तर मला असं वाटतं की 4 महिने काही थांबावे लागणार नाही त्यांना. असं 4 महिने थांबा, जयंत पाटीलच म्हणत होते ना की 4 महिने थांबा, मी परत तुम्हाला नमस्कार करायला येतो म्हणून. तर माझं असं म्हणणं की 4 महिने काही लागायचे नाही, तर लवकरात लवकरच आदरणीय अजितदादांबरोबर येतील आणि ही आमची देखील मागणी राहील. एक चांगला नेता आम्हाला राष्ट्रवादीच्या साठी जर या ठिकाणी मिळतोय तर या गोष्टीचा विचार निश्चितपणे होणं गरजेचं आहे. तुमच्या पक्षाकडून हे जयंत पाटलांना खोली ऑफर आहे? आमच्या पक्षाकडनं माझी म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून ती मागणी करतोय, तर त्या ठिकाणी ते होणं गरजेचं आहे या लक्षात ठेवा. तुम्ही जयंत पाटलांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, रोहित पवारांचाही तुम्हाला स्वभाव माहिती आहे, नेमकं काय चाललंय? अनेक म्हणजे चर्चा माध्यमावर होत आहे की सुप्त संघर्ष वगैरे वगैरे, पण दोघांचा एकंदरीत स्वभाव तुम्ही बघता, नेमकं काय सुरू आहे तिकडे, तुम्हाला काही माहिती आलेली आहे? नाही नाही, आता हे सगळंच मी जर तुम्हाला सगळं सांगत बसलो तर अवघड आहे. तर ऐनवेळी देखील तुम्हाला एक चांगली बातमी पाहिजे ना, त्यामुळे त्या बातमीची तुम्ही वाट पहा, चांगली बातमी लवकर तुमच्या समोर येईल या निमित्तानं. काही जयंत पाटील हे नाराज आहेत अशा चर्चा आहेत, मात्र इतर काही नेते मंडळी तुमच्या लक्षात ठेवा, एखादं लहान मूल जर सन्मान देत नसेल तर त्याला शेवटी समज देण्याची वेळ आलेलीच आहे ना खऱ्या अर्थानं. आणि पवारसाहेबांनी ती समज त्यांना द्यावी की बाबा, एवढ्या मोठ्या नेत्याला तुम्ही जर चांगली वर्तवणूक देत नसाल तर कसं काही शक्य होईल ना ते. आणि योगदान आहे त्यांचं आत्ताच्या या संपूर्ण या पिरियडमध्ये.
ज्या प्रकारे रोहित पवार या प्रचारामध्ये फिरले, लोकसभेमध्ये जयंत पाटील फिरले, अनेकांचं असं म्हणणं आहे की आता बारामतीला दुसरा दादा मिळणार आहे, त्याच्यामुळे आता योगेंद्र पवारांचंही नाव येतंय आणि रोहित पवारांचंही नाव येतंय, आता बारामतीला नेमकं कुठले दादा बारामतीत राहतील असं तुम्हाला वाटतं? तुमचं काय निरीक्षण आहे? एकंदरीत लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये एकच दादा आहे, ते अजित दादा आहे, आणि दुसरे दोन दादा जे तयार होते त्याच्यामध्ये सेनापतीचा बळी जायला नको असं मला वाटतं, त्यामुळे दादा एकच बारामतीमध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील अजित दादा। तर हे होते दीपकभाऊ मानकर, ज्यांनी की सांगितलं जयंत पाटील हे सिनियर लीडर आहेत, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, ते सेनापती म्हणून या लोकसभेमध्ये ते लढले आणि त्यांचाही या निवडणुकीमध्ये मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा आम्हाला तर जयंत पाटील आमच्या पक्षात आले तर आनंदच होईल, त्यांच्यासारखा मोठा नेता आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, हा माझ्या पक्षाचा नाही तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची त्यांना गळ असेल अशी मागणी असेल असं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे।